नमस्कार रोकठोक रोकठोकमध्ये आपलं स्वागत मी प्रसाद काथे सोळा टक्के मराठा आरक्षण आणि खुल्या प्रवर्गात आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षणाची घोषणा झाल्याच्यानंतर आरक्षणाचं गणित कसं जमवायचं असा प्रश्न शिक्षण संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये निर्माण झाला आहे शाळा संलग्न महाविद्यालयांमध्ये आरक्षणाची मर्यादा एकशे तीन टक्क्यांपर्यंत गेल्याचं वृत्त चोवीस तासनं सर्वप्रथम दिलं आणि त्यानंतर सरकारचे डोळे उघडले सरकारनं शाळा संलग्न महाविद्यालयातल्या आरक्षणाला कात्री लावली शाळा संलग्न महाविद्यालयांचं दहा टक्के करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता एकूण आरक्षण त्र्याण्णव टक्क्यांच्या आसपास गेलंय घटनात्मक आरक्षण बावन्न टक्के मराठा आरक्षण सोळा टक्के खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बलांना मिळणार दहा टक्के आरक्षण व्यवस्थापन कोटा पाच टक्के आणि इनहाऊस कोटा दहा टक्के अशी एकूण विभागणी आहे यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत याचा विचार केला गेला नव्हता का नव्यानं आरक्षण देताना सध्या असलेल्या आरक्षणाला कात्री लागणार नाही याची खबरदारी सरकारनं का घेतली नाही आरक्षणाची टक्केवारी त्र्याण्णव टक्क्यांवर गेली असल्यानं आता नव्या घटकांना आरक्षण देण्याची मागणी पुढे आली तर ती कशी पूर्ण करणार सरकारच्या आरक्षण धोरणामुळे कोणते नवे प्रश्न निर्माण झाले आहेत या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोखोक कार्यक्रमात आरक्षणाचा सावळा गोंधळ या चर्चेआधी आपण पाहणार आहोत या विषयावरचा एक सविस्तर वृत्तांत इनहाऊस कोट्याला सरकारकडून कात्री इनहाऊस कोट्या दहा टक्क्यांवर झी चोवीस तासच्या बातमीचा दणका मराठा आणि सवर्ण आरक्षणामुळे अकरावीच्या प्रवेशातील आरक्षणाचा कोटा एकशे तीन टक्क्यांवर गेल्याची बाब झी चोवीस तासनं उघड केली अकरावी प्रवेशावेळी होणारा संभाव्य घोळ झी चोवीस तासनं पहिल्यांदा समोर आणला झी चोवीस तासच्या बातमीनंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे शिक्षण विभागानं शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमधील आरक्षणाचा कोटा वीस वरून दहा टक्के केलाय ओबीसी एससी एनटी यांना बावन्न टक्के घटनात्मक आरक्षण आहे मराठा आरक्षण सोळा टक्के आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षण दहा टक्के संस्थांचा इनहाऊस कोटा वीस टक्के होता हा कोटा आता दहा टक्के करण्यात आलाय तर पाच टक्के व्यवस्थापन कोटा मिळून एकशे तीन टक्के होणारा कोटा आता त्र्याण्णव टक्क्यांवर आलाय महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाशी एक महिनाभरापूर्वीच मी चर्चा करून जो वीस टक्के मॅनेजमेंट इनहाऊस कोटा आहे इनहाऊस कोटा याचा अर्थ त्या संस्थेच्या शाळेत शिकलेल्या मुलाला त्या संस्थेच्या ज्युनियर कॉलेजला काही आरक्षण देण्याची पद्धत जुन्या काळापासून आहे तर ती जी वीस टक्के आहे ती आम्ही यावेळी दहा टक्के करतो अकरावीच्या प्रवेशावेळी गोंधळ होणार नाही अशी शिक्षण मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे पण मराठा आरक्षणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यातच खुल्या गटासाठी अवघ्या सात टक्के जागा उरल्यात त्यामुळे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात ऐनवेळी गोंधळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही यंदा राज्यात लागू झालेल्या आरक्षणांच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशांच्या जागांचे गणित जुळवावे लागणार आहेत इतकंच काय तर गुणवत्ता यादीचा अभ्यासही नव्याने करावा लागणार हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भईकरसा दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर आरक्षण विरोधी याचिकेचे याचिकाकर्ते सुद्धा आहेत याबरोबरच नाशिकहून आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ॲडव्होकेट भानुदास शौचे प्रवक्ता आहेत बहुभाषिक ब्राह्मण महासंघ त्यांच्यासोबत आपल्याबरोबर स्टुडिओत असलेले तीन मान्यवर आहेत शिक्षण तज्ज्ञ रमेश जोशी आणि ते जनरल सेक्रेटरी आहेत अर्थात सरचिटणीस आहेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण शिक्षक संघाचे आबासाहेब पाटील हे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आहेत आणि आपल्यासोबत आहेत आरती पुगावकर शिक्षण समिती सदस्य मुंबई महानगरपालिका माझा पहिला प्रश्न आरती पुगावकर यांना आरती मॅडम ज्या पद्धतीनं एकशे तीन टक्के आरक्षण होऊ घातलं होतं हे आरक्षण अशा स्पर्धतीनं पोहोचेल याची थोडीसुद्धा कल्पना आली नाही आहे का नाही मुळात मुद्दा असा आहे की एकशे तीन टक्के हे आताच तुम्ही स्पष्ट केलात की ते एकशे तीन टक्के नसताना आपल्या स्क्रीनवरच घेत आहे की ते त्र्याण्णव टक्के आहे आणि त्याच्यामध्येच सात टक्क्यांची प्रोव्हिजन ही जे आपण खुल्या प्रवर्गासाठी म्हणतोय ती त्यामध्ये आलेली आहे त्या एकशे तीन टक्क्याचा हो? निर्णय झाला होता आणि आता क्या? तो त्र्याण्णव झाला अशा स्वरूपातला तो बदल होता तर तेच मी सांगते की म्हणजे तो फरक आता समोर आलेलाच आहे मी इथे हेच सांगू इच्छिते की आपले शिक्षण मंत्री तितके संवेदनशील आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षक या दोनही गोष्टींचा संवेदनशीलपणे विचार करणं याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि तो आपण आपल्या बातमीनंतर त्यांनी त्या प्रकारचे निर्णय घेतले शिक्षा अगदी माझं हेच म्हणणं आहे की बातमी यावी आणि बातमी येण्या इथपर्यंत परिस्थिती झाली आणि मग संवेदनशीलता जागी व्हावी असं का नाही असं नाही आहे काही निर्णय जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या हिताचेही असावे लागतात आणि आत्ताच आपण पाहिलं की हा मुद्दा हा। जो आहे ह्या दोन गोष्टींना अटॅच आहे एकतर आपण आरक्षणाबद्दलही बोलतो आहे आणि आपण हे जे रिझर्वेशन शाळांमधलं जे कमी होत आहे त्याबद्दलही बोलतो आहे तर समाजातल्या विविध घटकातील प्रत्येकाला शिक्षणाचा जो अधिकार आहे शिक्षणाचा जो हक्क आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे या उद्देशाने जे गा रिझर्वेशन लागू केलं आहे तो एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की कि शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेताना अडचण होऊ नये हा एक भाग आहे अगदी आता आपल्यासोबत ॲडव्होकेट भानुदास शौचे आहेत भानुदास शौचे आपण प्रवक्ता आहात बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे आपल्याला वाटतं की या सरकारच्या निर्णयामुळे आपल्या समाजाला शिक्षणाच्या साठी जी अपेक्षा उरली होती ती कुठंतरी डळमळीत झालेली आहे कारण खुल्या प्रवर्गात जरी आरक्षण असलं तरी ते कितपत मिळेल आणि ते कोणाच्या वाट्याला येईल याच्याबद्दल आत्ता तरी साशंकता आहे अतिशय अतिशय वास्तववादी अडचणीचा वाटचा अडचणीला शेअरशेला आणल्याबद्दल पहिल्यांदा जी चोवीस तासला धन्यवाद अतिशय स्पष्टपणाने सांगू शकतो की सवर्ण आरक्षण जरी या ठिकाणी जाहीर झालेलं असलं तरी त्या सवर्ण आरक्षणामध्ये अति अनेक जातींचा समावेश केलेला आहे आणि अगोदरच असलेले आरक्षण आणि त्यामध्ये घेतलेलं हे दहा टक्के सवर्णांचं आरक्षण याची सगळी सरमिसळ करता प्रत्यक्षामध्ये ज्या सवर्णांनासुद्धा ह्या देशाचे नागरिक म्हणून शिक्षणाचा जसं आता ताईंनी सांगितलं की अधिकार आहे प्रत्येकाला शिक्षणाचा परंतु तो प्रत्यक्ष स सवर्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय अडचण निर्माण होणार आहे तरीसुद्धा आम्ही या सवर्ण सवर्ण आरक्षणाचा स्वागत का केलं की त्यानिमित्ताने दखल घेतली गेली परंतु ते आम्हाला निश्चितपणानं पुरेसा असं आहे की स्वागत करताना अपेक्षा नव्हती की अशा प्रकारची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं ही आरक्षणाची रचना झाली आहे आणि कालपर्यंत जो आकडा एकशे तीन टक्क्यांपर्यंत पोहोचला होता अशा प्रकारच्या चुका का होतात आणि अशा प्रकारच्या चुका टाळता येऊ शकल्या होत्या का शकता टाळता येऊ शकतात का प्रसादजी या संदर्भामध्ये दोन हजार चौदा साली ई एस बी सीचं आरक्षण जाहीर झालं होतं ते कोर्टात अडकल्यानंतर त्याच्यानंतर खरी प्रक्रिया सुरू झाली सगळ्यात मोठा सावळा गोंधळ जर असेल तर हा शिक्षण विभागामध्ये शालेय शिक्षण असेल आणि ग्रामविकास या दोन्ही विभागामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे या, या आरक्षणाच्या बाबतीत आता मी चार वर्ष त्याच्यावरती काम करतो आहे की मुळात आत्ता आमचे मित्र औरंगाबादवरनं ते बोलले की त्यांनी स्वागत केलं स वर्णासाठी दहा टक्के आरक्षण दिलं दिलं तर साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा जी आर निघाला स वर्णासाठी तर अठरा फेब्रुवारीचं तुम्ही जी आर काढून बघा की त्याच्यामध्ये ह्या लोकांनी केंद्र सरकारनं जे आरक्षण दिलं होतं की स वर्णाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते केंद्रामध्ये दहा टक्के आणि राज्यामध्ये दहा टक्के परंतु इथल्या जे सामान्य प्रशासनाचे अधिकारी आहेत सोळा बचे अधिकारी आहेत ह्या इथं सगळा मोठा अधिकाऱ्यांची लॉबिंग आहे आणि हे शिक्षण क्षेत्राबद्दल बोलत होता तेवढं स्पेसिफिकली पटकन सांगितलं तर बरं होईल की यामध्ये असा विषय आहे की ज्या वेळेला शिक्षण क्षेत्रातलाच विषय आहे साहेब की ह्यांनी जी आर काढताना असे काढले की अठ्ठेचाळीस पैकी दहा शंभर पैकी दहा टक्के दिलं नव्हतं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यानंतर हो तो, तो जी आर दुरुस्त करण्यात आला आणि हे जे आरक्षण तुम्हाला दिले तुम्ही आता बघितलं की सगळ्या विभागामध्ये की ज्या आता नोकर भरती निघाली किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याने कुठलंही आरक्षण तुम्हाला लावून दिलेलं ला नाही आणि तुम्ही चेक करू शकता की ह्याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे माझ्याकडे डिटेल्स आहेत की खुला प्रवर्ग ईडब्ल्यू एस आणि ई एस बी सी ह्या सगळ्या वर्गामध्ये चार टक्के पाच टक्के सात टक्के प्रमाण आरक्षणानं तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त पण गोंधळ आपण आपण आरती पुगावकर यांना विचारू की हा गोंधळ शिक्षण व्यवस्थेतला शिक्षण विभागात कसा काय घडतो आणि त्या पद्धतीनं जेव्हा आरक्षणाची रचना लागू होती आहे तेव्हा त्यातल्या तज्ज्ञ माणसांना ती समजत नाही आहे का सर बघा मला इकडे दोन गोष्टी पुन्हा सांगाव्याशा वाटत आहेत की इथे आपण आरक्षणाबद्दल बोलत असताना जसं त्र्याण्णव टक्के म्हणजे ते एकशे तीन नसून त्र्याण्णव टक्के आपण सांगितलं त्याच वेळेला आपण एक मुद्दा अजून एक लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेला ई एस बी सी किंवा ई व्ही एसचं डब्ल्यू एसचं आरक्षण लागू झालं त्याच्यापूर्वी त्या सगळ्यांनाही ॲडमिशन ही खुल्या प्रवर्गातच मिळत होती तर त्यामुळे जर आता आपण ती आकडेवारी पाहिली तर त्यातलं मला वाटतं टोटल विद्यार्थ्यांपैकी पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना तरी आपण त्या का कोट्यातनं ऍडमिशन आता मिळू शकतात अशी परिस्थिती आहे मग अशा वेळेला तुमचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला खुल्या प्रवर्गातल्या अपेक्षित विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे एक्झॅक्टली कारण मराठा मराठा आरक्षण आणि डब्ल्यू एस म्हणजे जे, जे सवर्णांचं मागासवर्गीय किंवा आर्थिक आरक्षण जे आहे त्या वि, ते विद्यार्थीसुद्धा यापूर्वी खुल्या प्रवर्गातच ॲडमिशन घेत होते मग आज जर त्यांना वेगळं आरक्षण झालंय तर ती साहजिकचं आरक्षण मॅडम पूर्वीपासून होतं एबीसीचं आरक्षण पूर्वीपासून होतं आणि त्यात आरक्षण घेणाऱ्यांची संख्या वेगळी होती रमेश जोशी आपल्या बरोबर आहे जोशी सर आपण बरेच वर्ष शिक्षण या क्षेत्रात काम करताय हा सगळा घोळ पाहता जसं मॅडम थोड्या वेळापूर्वी म्हणाल्या की मंत्री महोदय संवेदनशील आहेत तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटत नाही त्याचं कारण असं आहे आपल्याकडे प्रश्न निर्माण जेव्हा होतो तेव्हा त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर इलाज सांगण्याच्या ऐवजी ज्याला जे पाहिजे म्हणजे जो जे तो ते लाहो लोकांचं समाधान करून टाका अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा जे काही करता येईल ते आपण करून हा वाद मिटवून टाकू अशा प्रकारचे कॅज्युअल टेंडन्सी सध्या शासनाची झालेली आहे वरवरची मलमपट्टी होती असं तुमचं मलमपट्टी होती आणि त्यामुळं आता अगदी गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर मग कुठे काटछाट करता येते का त्या दृष्टीने आता मंत्री महोदयांची धावाधाव सुरू झालेली आहे अगदी आपल्या बरोबर गुणरत्न सदावर्ते आहेत सदावर्ते त्र्याण्णव टक्के आरक्षण हे रचनेत तरी मान्य होईल का मुळामध्ये एक गोष्ट प्राखर्याने लक्षात घेतली पाहिजे शिक्षण जे आहे हे आपण आर्टिकल पंधरामधून शैक्षणिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो उद्धार शैक्षणिक उद्धारा भारतीय संविधानाच्या पंधरामधून उगम पावतो आणि त्याच्यामध्ये अंतर्भूत बाबीला कॉन्ट्रिडक्टरी तुम्हाला काही करता येत नाही आता आपण चर्चा करत आहोत की बावन्न टक्क्याच्या पुढं म्हणजे मी तर म्हणेल पन्नास टक्क्याच्या पुढची चर्चा करत आहोत आपण परंतु शैक्षणिक बाबीकरिता म्हणजे मुलत जे जे मुलं जे शाळेमध्ये शिकत असतात त्यांना एक सोयीचं म्हणजे काही कारणास्तव मार्क कमी मिळाले असतील म्हणून ते वीस टक्के थे जागा त्याच्यात ठेवलेल्या असतात तिथपर्यंत तिथपर्यंत मी समजू शकेल परंतु आज जे आहे की वि विविध मार्गाने जे त्र्याण्णव टक्क्याचं समर्थन केलं चाललं आहे आणि सगळ्यांनाच मिळेल असंही बोललं चाललं आहे ही भूमिका आर्टिकल पंधराची नाही आहे आर्टिकल पंधराची भूमिका एक मर्यादित होती कुणा म्हणजे जो दबलेला घटक आहे त्याला केवळ वर आणण्याची भूमिका होती राजकारणासाठीचं सा आरक्षण नव्हतं ते परंतु आज आपण असं पाहतो एक आज प्राखऱ्यानं लक्षात येत आहे की का हे ह्या सगळ्या बाबीला हरताळ पा फासणं म्हणजे एकूण शिक्षण प्रणालीमध्ये जे गुणवंत जे कोणत्याही जाती धर्माचे इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड असे नसतात त्या गुणवंताच्या आधारावर पिल्लर्स उभे असतात या देशाचे ते जर तुम्ही हळूहळू सात टक्क्याकडे नेत असाल तर हे अत्यंत म्हणजे संवेदनशील वगैरे काही मुख्यमंत्री असतील किंवा देवेंद्र असतील हे काही चालत नाही संविधान काय म्हणतं हे लक्षात आणलं पाहिजे एकच मिनिट आपल्याला थांबवतो याच्यासाठी तुम्हाला थांबवतोय कारण राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे स्वतः या चर्चेत सहभागी होत आहेत तावडे साहेब आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते कायदेतज्ञ आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट भानुदास शौचे आहेत प्रवक्ता बहुभाषिक ब्राह्मण महासंघ रमेश जोशी शिक्षणतज्ञ आहेत आबासाहेब पाटील मराठा क्रांती मोर ठोक मोर्चाचे नेते आहेत आणि आरती पुगावकर आहेत शिक्षण समिती सदस्य हे सगळेजण तुम्ही जे बोलता आहात ते तर ऐकता येतच पण याबरोबरच महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी हा सुद्धा तुम्हाला ऐकतो आहे माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला त्र्याण्णव टक्के आरक्षण हे प्रत्यक्षात कस आणणार प्रसाद काथे मी योगायोगाने एक आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला आलो तर माननीय उद्धव साहेबांना यायला उशीर असल्यामुळे टीव्ही लावला त्याची चर्चा पाहिली आता हे त्र्याण्णव टक्के आरक्षण विनोद तावडे आणलं का रमेश जोशी जय जे मी मंत्रीपदाची शपथ घेताना कायदा आणि घटनेच पालन करेन म्हटलं तर जे जे कायद्यात रुपांतरित झालं दहा टक्के आरक्षण सोळा टक्के आरक्षण ते मला आणलं पाहिजे आणि मला काही झी चोवीसाची बातमी वाचून लक्षात नाही आलं मी, मी महिन्याभरापूर्वीच ज्या इनाउस कोटावाल्या कॉलेजेस आहेत त्यात अमरीश पटेल आहेत स्नेहलता देशमुख आहेत या सगळ्यांची बैठक घेतली त्यांच्याशी बोललो आणि त्यांना विनंती केली कारण त्यांना माननीय न्यायालयाने वीस टक्के दिले होते ते मी दहा टक्के त्यांच्याशी चर्चा करून सहमतीने आधीच करून घेतलं आणि हा टक्के ओपन मिळतो आहे शेवटी कायद्यामुळे ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कायद्यामुळे कराव्याच त्या कोणी टाळू शकत नाही तावडे साहेब मग एक प्रश्न आहे माझा तावडे साहेब आपण असं म्हणताय की आपण झी चोवीस तास ची बातमी वाचून निर्णय घेतला नाही चर्चेसाठी आणि तर्कासाठी हा भाग मान्य करू पण मग बातमी आल्याच्या नंतर निर्णय झाल्याची माहिती का आली तशी माहिती आधीच येऊ शकली असती का आपल्या आप पत्रकारांना ती माहिती काल दिली होती की असं जी, जी, जी आर निघणार आहे पण ब्रेकिंगची जी घाई असते ना त्यात दहावीची मुलं पॅनिक होतात हे बघत नाही आपण अमरीश पडे आणि श्रीलता तावडे तुमच्याशी कधी बोलले होते पण या वेळेला तुमच्या विभागातल्या सुवर्णा खरात यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती मात्र कोणताही जी आर तोपर्यंत निघालेला नसल्याने केवळ अशा माहितीच्या आधारे कसं पुढे जायचं काथे असाय तुम्हाला ब्रेकिंगची स्पर्धा असते पण मुलांच्या मनाची काळजी नसते त्याचं द्योतक म्हणजे ही आजची बातमी आहे जो जी आर समजा दहावीची परीक्षा होऊन ऍडमिशनला वेळ आहे अजून जुलै तोपर्यंत थांबायची पण हे नाही त्याच्या आधीच ब्रेकिंग कारण स्पर्धा आहे चॅनल्स मध्ये त्यामुळे मुद्दा असा आहे की जे घटनेनं आणि कायद्याने सांगितलं त्यातना जो खेस निर्माण झाला त्यातून मार्ग वेळेत काढला याचं काहीतरी कौतुक करा मंत्री महोदय तुमचं कौतुक वेळ प्रसंगी नक्की करू पण निर्णय काल झालाच नव्हता आज निर्णय झालेला आहे असं असताना आम्ही तुमचं कौतुक आधी करावं असं कसं काय का ते जी आर आज निघाला निर्णय आधीच झाला निर्णय झाल्यानंतर ती फाईल आज टेबल वर फिरते आजच्या घडीला निर्णयाची घोषणा अधिकृत जी आर निघाल्याशिवाय मान्य करायची किंवा कुणा मंत्र्यांनी बोलल्याशिवाय मान्य करायची का प्रसाद खाते आपण मंत्रालय कव्हर केलंय जी आर निघायच्या आधी दहा दिवस फाईल सगळ्या टेबलवर आता ऐका आता ऐका आता ऐका ऐकण्याची तयारी ठेवा अगदी इथे कोणीच बोलत नाही आम्ही ऐकतोच आहोत तुम्ही मंत्रालय कव्हर करता जी आर निघायच्या आधी दहा दिवस ती फाईल फिरते निर्णय होऊन तो निर्णय झालेला असतो त्यानंतर तो जी आर छापायला जाण्याआधी प्रकाशित होण्याच्या आधी येतो हे जर जी चोवीसाच्या संपादकाला माहित नसेल तर अवघड आहे बाबा मंत्री महोदय धन्यवाद तुमच्याकडून अशा प्रकारच्या उत्तराची मला अपेक्षा नव्हती पण आता मी माझं मंत्रालय कव्हर केलंय म्हणून सांगतो की जी आर निघायच्या आधी एखादा संबंधित मंत्री किमान पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा करतो तशी झाली होती का जी आर निघाय करत नाही का ते अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणी मंत्री पत्रकार परिषद करत नाही मग मी हेच म्हणतोय ना साहेब की अधिकृत निर्णय आज झालाय आज घोषणा झाली अधिकृत निर्णय दहा दिवसापूर्वी झाला आज निघाला याचा फरक कळत नसेल ब्रेकिंगच्या स्पर्धेमध्ये तर एक पाऊल पुढे पण ब्रेकिंग मध्ये <laughs> आता ठीक आहे शब्दांच्या खेळात जर जायचं असेल आणि तर्कच मान्य करायचं नसेल तर मी फार यावर चर्चा ताणू शकत नाही पण आमच्या सोबत असलेले मान्यवर गुणरत्न ते आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात तुम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे गुणरत्न सदावरती आपल्याला आवाज येतोय हो मला आवाज येत आहे आता यांना खोट बोलायचं रेटून बोलायचं आणि भावनांचा अनादर करायचा आणि परत दाखवायचं ढोंग करायचं नाटकातल्या एखाद्या कलाकारासारखं कर सारखं वागायचं यांना आता सवय झालेली आहे आणि ती सवय आता यांना पास झालेली सवय असं वाटतंय तरी हे नापास मंत्री आहेत त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो विचार प्रश्न विचारा मला असं वाटतं की आपण प्रश्न विचारूयात त्याच्यामधून तुम्ही गुणवंतांचं नुकसान केलं नाही का तुम्ही आज खुल्या वर्गातल्या गुणवंतांना तुम्ही दहा टक्के आणि सोळा टक्के म्हणजे सव्वीस टक्के तुम्ही जे टाकलेलं आहे सात टक्के गुणवंतांसाठी जागा राहतात तरी सुद्धा तुम्ही शहाणता शिकवायला महाराष्ट्राला निघालात हे निंदनीय नाही का याचं उत्तर मला मंत्र्यांनी द्यावं असं मला अपेक्षित आहे आपण वकील आहात याच्यावर मला शंका यायला लागली आहे कारण माझा मुद्दा आहे की जो कायदा झालाय त्याचं मी पालन करतो कारण तुम्ही बोलत आहात म्हणून त्याच्यामुळे मला हे बोलावं लागत लाग आहे लाग लाग नाही नाही एक मिनिट एक मिनिट थांबा 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 हस्तक्षेपच करावा लागणार आहे याच्यासाठी की गुणरत्न सदावर ते आपला राग मी समजू शकतो मात्र शेवटी कितीही झालं तरी राज्यघटनेत दिलेल्या पदावर बसलेली ती व्यक्ती आहे आपण घटनेनं दिलेला पदाचा सन्मान राखू माझी विनंती आहे असंसदीय शब्द वापरू नका सन्मान राखावा पण विद्यार्थ्यांची कत्तल करत निघाले त्याच काय हे विसरले का यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कुठे आज केवळ सात टक्के विद्यार्थ्यांसाठी गुणवंतांसाठी जागा राहिल्यात कुठे मंत्री महोदयांना दे, उत्तर देऊ द्या दे, मंत्री महोदय तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जर समर्थनीय समर्पक देऊ शकलात तर बरं होईल प्रसादजी त्यांचा प्रश्न आहे की हे आरक्षण तुम्ही का दिलं हे मी दिलं का मला सांगा शिक्षण मंत्र्याने जे कायदा झाला त्याचं पालन करायचं नाही का हे अतिशय सुशिक्षित विद्याविभूषित सन्माननीय वकील आहेत मी मंत्रीपदाची शपथ घेताना कायद्याचं पालन करेन म्हटलंय तर जो कायदा पारित झाला त्याचं मी पालन करतोय आता ते आरक्षण का दिलं का नाही दिलं योग्य अयोग्य कोर्टात ते भांडतायत शासन आपली भूमिका मांडतोय ती चर्चा इथे करायची आहे का तर मग वेगळी चर्चा करू आपण हा जो विषय निवडलाय हा अतिशय समर्पक आहे की यामुळे खऱ्या अर्थाने दहावीच्या मुलांच मन आता हलकं होईल की जे एकशे तीन टक्के वाढलं होतं ते नाही किंवा एकूण केवळ अठराशे पैकी तीनशे तेहतीस कॉलेजमध्येच त्र्याण्णव टक्के होईल अदरवाईज पन्नास टक्के मायनॉरिटी कॉलेजेस आहेत अगदी मग त्या निमित्तानं आणखीन एक प्रश्न आता आपल्याला मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील विचारत आहेत तावडे साहेबांना प्रश्न एकच विचारायचा आहे की आज समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो सीच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात फॉर्म भरायचा का ईएसबीसी मधून भरायचा त्याच पद्धतीनं डब्ल्यू एस जे सवर्णाचं दहा टक्के आरक्षण जे लागू केलेलं आहे त्यासुद्धा विद्यार्थ्यांना तोच प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही ई डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरायचा की आम्ही खुल्या वर्गातनं भरायचा की कुठंही त्याची आता अंमलबजावणी राज्यामध्ये झालेली दिसत नाही आणि शासकीय आपल्या जास्ती करून शालेय शिक्षण विभागामध्ये आज जो काय ब भरती प्रक्रिया चालू आहे किंवा आता ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे आता परवाच आमचे विद्यार्थी प्रवेशासाठी गेले होते की ह्याच्या ते एम डी साठी हा विषय अकरावीच्या पुरता आहे तर मला वाटतं तुमचा प्रश्न पोहोचलेला असेल मंत्री महोदयांपर्यंत मंत्री महोदय आपलं उत्तर प्रसादजी जे सन्माननीय मराठा क्रांती टोक मोर्चाच्या अध्यक्षांनी मांडलं समन्वयकांनी भरतीचा विषय वेगळा आहे ऍडमिशन मध्ये एस सी बी ला स्वाभाविकपणे ती आठ लाखाची अट जी आहे दहा टक्के ईबीसी ला त्याच्यामध्ये असणाऱ्या त्यात अर्ज करायचा त्यात जे नसतील त्यांनी ओपन मध्ये अर्ज करायचा त्यामुळे मला असं वाटतं की त्या जे काही निकष एसीबीसीचे कि जे काही निकष दहा टक्क्याचे आहेत त्या निकषात जे जे बसतात त्यांनी त्याच्यामध्ये ऍडमिशनसाठी अर्ज भरावा जे त्यात बसत नाहीत त्यांनी ओपन मध्ये भरावा आता सगळा संभ्रम निर्माण झाला आहे तावडे साहेब त्याच्यामध्ये असा विषय आहे ते सगळे प्रोसेस मलाही माहिती आहे पण आता मी जे तुम्हाला प्रश्न एवढ्यासाठी विचारला होता की आता कुठं त्या ठिकाणी आपल्या मुलांना एकतर ते दाखले मिळत नाहीत कास्ट सर्टिफिकेटचे ई एसबीसीला पण यूडब्ल्यू एस ला पण आणि तुमच्या ज्या जाहिराती निघतात किंवा प्रवेश ज्या ठिकाणी नवीन ॲडमिशनचे होणार आहेत याच्यामध्ये त्या ठिकाणी ते दाखले मागितले जातात आज असा संभ्रम आहे की खुला वर्ग असेल सवर्ण असेल किंवा ईएसबीसी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना नेमकं आम्ही कुठं जायचं आणि कशा पद्धतीने जायचं याबाबत शासन खुलासा करणार आहे का शासन म्हणून सांगतो एकतर ऍडमिशन सुरू होणार आहे जुलै मध्ये त्याला वेळ आहे त्यामुळे दाखल्याशिवाय प्रवेश मिळणारच नाही दाखला तर तो पार पार तो, दाखला लागेल तोच विषय आहे फार फार तर एकाच महिना आम्ही वाढवून देऊ शकतो पण दाखला मिळवावा लागेल आणि मला असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चे इतके मोठे या या जर मदत मदत केली तर शासन पण त्यासाठी आपल्यावर दिला आहे मंत्री महोदय आपण एक गोष्ट किमान मान्य केली त्याचा आनंद आहे की दाखले मिळायला आणि त्याच्यासाठी प्रयत्न मात्र अधिकाधिक झाले पाहिजेत दुसरा माझा एक प्रश्न या निमित्ताने आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सात टक्क्यांमध्ये मर्यादित करणं हे अन्यायपूर्ण आहे का मला असं वाटतं घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या जातात त्या समाजाचा सारासार विचार करून दिला जातात त्यामुळे जा ज्यावेळी एखादी गोष्ट मला मिळते ते मला ती न्याय मिळाली अशी वाटते एखादी गोष्ट मला नाही मिळाली तर मला ती अन्याय झाला असं वाटतं पण कायदा बनवणारे घटना बनवणारे जे आहेत त्यांनी समाजाचा सारासार विचार केलेला असतो अगदी आपल्याला एका जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबायचंय तेव्हा माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांना शक्य असेल तर त्यांनी कृपया यानंतर पण चर्चेत सहभागी व्हावं आपण रोखोकच्या दुसऱ्या भागात त्र्याण्णव टक्क्यांच्या अंमलबजावणीतली आव्हानं काय असतील त्याचा आढावा घेणार आहोत त्यावर चर्चा करणार आहोत hmm. नमस्कार रोखोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आपण चर्चा करतोय आरक्षणाचा सावळा गोंधळ या विषयावर आणि निमित्त ठरलं होतं ते अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात लागू केलेल्या एकशे तीन टक्के आरक्षणाचं हा आरक्षणाचा टक्का बातमी झी चोवीस तासच्याकडून दिल्याच्या नंतर त्र्याण्णव टक्के इतका कमी करण्यात आला आहे मात्र अद्यापही त्र्याण्णव टक्क्यांची रचना असणं आणि ती अस्तित्वात असलेली रचना अंमलात येणं हे आव्हान आहे गुणरत्न सदावर जुलैमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया होईल आज आपण मार्चमध्ये जरी चर्चा करत असलो तरी पण ही गोष्ट निश्चितच आव्हानात्मक आहे की जुलैत अशा प्रकारच्या त्र्याण्णव टक्के आरक्षणाची अंमलबजावणी कशी स्मूथ अर्थात सहज शक्य आहे कसं आहे की जी जी चोवीस तासनी हा विषय उघडा केला त्यामुळे सरकारने काहीतरी करावं म्हणून म्हणजे काही केल्यासारखं का दाखवण्याच्या भानगडीमध्ये आज शासन निर्णय त्यांनी काढला परंतु त्र्याण्णव टक्के हे आरक्षण मी सांगेल तुम्हाला टी एम ए पयपासून ते बी एन देशमुखांच्या औरंगाबादमध्ये दे दिलेल्या जजमेंटपर्यंतसुद्धा अमान्य असणार आहे त्यामुळं जे काही सोळा टक्के आणि दहा टक्के म्हणजे सव्वीस टक्के जे आरक्षण आहे एसई बी सी आणि दहा टक्के सवर्णांच्या संबंधातलं हे प्रपोर्शनेटली किंवा सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी हे कधीच मान्य हो, न होणार आहे त्यामुळं अल्पावधीमध्ये सरकारने शासनाचा निर्णय झाल्यानंतर ह्या याला आव्हान आम्ही द्यायचं ठरवलेलंच आहे मराठा आरक्षणामध्येच आम्ही सोळा टक्के शैक्षणिक आरक्षण देता येणार नाही अशी आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे अगदी आणि तुम्ही ज्या पद्धतीने शैक्षणिक आरक्षणाचा आत्ता मुद्दा काढला तेव्हा मला एक आणखीन गोष्ट आठवती आहे जी या पूर्ण विषयाला धरून आहे ती म्हणजे अशी की गेल्या सरकारनी जेव्हा धर्म आधारित शैक्षणिक आरक्षण दिलं ते पाच टक्के मुसलमान आरक्षण कोर्टात मान्य झालंय त्या पाच टक्क्याला या त्र्याण्णव टक्क्याला कुठेच जोडलं नाही म्हणजे ते जोडलं तर हे त्र्याण्णव अधिक पाच मिळून पुन्हा अठ्ठ्याण्णव टक्के होतात हे हे मुळामध्येच आरक्षण न देताच येणार नाही आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये जरी मोठ्या विद्यार्थी संघटना झाल्या येण्याशिवाय विद्यार्थी सेना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज कुबड्या कुबड्याहून बसल्यात आज एक बस राजकारण्यांच्या हे काही बोलत नसले तरी निष्णातपणे कोणतीही फीस न घेता विद्यार्थ्यांच्या वतीनं ही पिटिशन आम्ही फाईल करू अगदी थोडक्यात तुम्ही तुमच्याकडून हा विषय लावून धरणार आहात आरती पुगावकर आपल्या बरोबर आहेत आरती मॅडम त्र्याण्णव टक्के आत्ता तुम्ही किमान तुमच्याकडून नियंत्रित करायचा प्रयत्न करताय पाच टक्के मुसलमानांच्या शैक्षणिक आरक्षणाचं काय साहेब इकडे परत एकदा मला एक मुद्दा मांडावा असं वाटतो की आत्ताच सगळ्यात आधी मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की त्यांनी विषय पाहिला आणि आपल्याकडून चॅनलकडून त्यांना फोन न जाता निमंत्रण न जाताही ते चर्चेत सहभागी झाले तुम्ही मंत्री महोदय संवेदनशील हे झालं असेल त्याच वेळेला मी सदावर्ती साहेबांचा निषेध करेन की वकील आहेत ते मी सुद्धा माझं दोन वर्षाचं एल एल बी झालेलं आहे त्यामुळे एका संविधानिक पदावर बसलेल्या माणसाचा मान राखणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं समज दिली आहे त्यांना तुम्ही मुद्द्यावर या आता इकडे असं आहे की जसं तावडेसाहेबांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना सगळ्यांना समान संधी मिळावी याकरिताच त्यांनी जो संस्था चालकांचा विषय होता त्यांच्याशी गेले काही दिवस चर्चा केलेली आहे आणि मग या निर्णयापर्यंत आलेले आहेत मी जी चोवीस तासचं नक्कीच अभिनंदन करेन की विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण हा मुद्दा आणलात पण ही वेळ मला वाटतं कुठेतरी चुकली आहे कारण मुलं आज दहावीची परीक्षा लिहित आहेत परीक्षा मला एक गोष्ट सांगा एक एक मिनिट एक मिनिट आरती मॅडम मुलं दहावीची परीक्षा लिहित आहेत ठीक आहे हा तर्क असू शकतो पण ज्या क्षणी विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात एखादी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्यावेळेला ती तात्काळ देऊन त्यावर सरकारला जागं करणं हे आमचं काम आहे ते आम्ही केलेलं आहे तुम्ही अशी अपेक्षा कृपया करू नका की परीक्षा सुरू आहेत म्हणून आम्ही ही बातमी दाबून ठेवावी तुम्ही दहा दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता तुम्ही दहा दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता प्रेस कॉन्फरन्स केलीत का पण त्यावेळेला चर्चा सुरू होत्या संस्थाचालकांशी त्यामध्ये आरक्षण ते जे दहा टक्क्यावर आलंय त्याचं कारण आहे की ज्या संस्था आहेत ज्या शाळा संलग्न आहेत तिथे आपण जर गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर तिथे ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मंत्री वक्तव्य आरती मॅडम आपण थोड्याच वेळापूर्वी ऐकलं ते म्हणतात दहा दिवसांपूर्वी निर्णय झालेला होता निर्णय सुरू होती साहेब आणि त्यांनी सांगितलं की जी आर निघाल्याशिवाय प्रेस कॉन्फरन्स घेता येत नाही आता मला सांगा मग आणि मंत्री महोदयाच्या वाक्यांमध्ये किती कॉन्ट्रडिक्शन किती समोर येतोय असं नाही जे सांगितलं तेच मी सांगते प्रेस कॉन्फरन्सचा सा विषय तुम्ही जो म्हणताय त्यांनी तेच सांगितलं अधिकृतरित्या जेव्हा निर्णय जाहीर केला जातो त्याच्यानंतरच प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते अधिकृत झाले त्यांनी इथे आवाज एक मिनिट साहेब थांबा जरा नाही नाही आरती म्हणा मला एक सांगा अधिकृत निर्णय अधिकृत निर्णय जी आर आसपास होतो अगदीच तुम्ही तो घोषित करता बरोबर जाहीर झाल्यानंतर जिहार नाही नाही मंत्री महोदय म्हणतात जिहार जाहीर होण्याची गरज नसते आधी निर्णय होतात त्यानंतर दहा दिवसांनी जी आर निघतात असं त्यांचं वक्तव्य होत पण ते जाहीर केले जातात का साहेब हो ते बोलताना बोलले निर्णय कॅबिनेट मध्ये काय होतं हे रोजच्या रोज घोषित होत मॅडम त्याचे जी आर याला वेळ लागतो आता हा तर्क मंत्री महोदयांनी दिला आबासाहेब आबासाहेब आपण प्रश्न एका मिनिटात बोला आपल्याला चर्चा पुढेही न्यायची हा जो विषय चालू आहे की याच्यामध्ये जे सावळा गोंधळ झालेला आहे ही आरक्षण जाहीर करताना ह्याची आकडेवारी सरकारने ना घेतली नाही का तुम्ही आजच्या वेळेला जी चोवीस तासनं ते तुम्हाला समोर दाखवलं त्याच्यानंतर आपण सगळे चर्चेत सहभागी झालो हे आता आम्ही सुद्धा रोज त्या ठिकाणी फॉलोअप घेत असताना आम्हाला सुद्धा विषय माहिती कळू दिली अगदी तो तो विषय आहे आबासाहेब एक आता एकच मिनिट आपल्याला मला मला गुणरत्न सदावर्ते ना चर्चेत सहभागी करायचं आहे मात्र गुणरत्न सदावर्ते काही क्षणांसाठी वाट पहा ऍडव्होकेट भानुदास शौचे आपल्या आहेत ऍडव्होकेट भानुदास शौचे ज्या पद्धतीनं हा सगळा घोळ समोर येतोय तो पाहता जुलैमधली स्थिती काय असेल आणि तुम्ही तुमच्या वतीनं जर समजा काही मुलं अकरावीच्या प्रवेशाला गेली आणि गुणवत्ता असून परत आली तर त्यांना काय सांगू शकणार आहात मी म्हणूनच जो वास्तववादी प्रश्न तुम्ही आयरणीवर घेतला त्याचं पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे ह्या मिनिटाला सुद्धा बिगर अल्पसंख्याक महाविद्यालय आणि शाळांना संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी खुल्या वर्गाला प्रवेश कसा देणार आहेत हा प्रश्न आत्ता सुद्धा ह्या मिनिटाला सुद्धा अनुत्तरित आहे अगदी बरोबर आहे अनुदास अनुदा शौचे धन्यवाद या उत्तरासाठी तुम्ही थांबा असेच जाहिरातीचा ब्रेक घेण्यापूर्वी गुणरत्न सदावरते कृपया तीस सेकंदात बोलणार असाल तर आपल्याकडे संधी आहे अन्यथा आपल्याला पुढे जावं लागेल लक्षात घ्या आता अत्यंत खोटं वक्तव्य करण्यात आलं आज नरेंद्र सरकारनी आज नरेंद्र सरकारने एक निर्णय केलेला आहे के आणि कॅबिनेटचा डिसिजन आधी जाहीर केलेला आहे नंतर ऑर्डिनन्सला पाठवत आहेत एक मुद्दा दुसरा मुद्दा मला तुम्हाला अधोरेखित करायचा आहे की ज्या इनहाऊस जो कोठा असतो तो आई आणि बाळासारखा असतो त्या जे विद्यार्थी हुशार असतात परंतु त्यांना काही कारणानं मार्ग कमी पडतात त्यांच्यासाठीचा तो कोठा असतो स्नेहलता देशमुख यांच्यावर दबाव आणून कदाचित हा निर्णय करून घेतला असेल कालांतराने ही गोष्ट बाहेर पडेल परंतु सरकार मात्र संवेदनशील तर नाहीच परंतु आरक्षणाचा सावळा गोंधळ त्यांनी मांडलाय अगदी हात ठरतात जाहिरातीच्या विश्रांतीसाठी आपल्याला थांबायचं आहे त्यामुळे मी तुमचं वक्तव्य मध्ये तोडलं आपण इथे एक छोटासा कमर्शियल ब्रेक घेतोय कुठेही जाऊ नका पहा फक्त रोखठोक नमस्कार रोखोकच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत अत्यंत मर्यादित वेळेमध्ये आपल्याला ही शेवटची रॅपिड फायर राऊंड करायची आहे तेव्हा सुरुवात थेट आबासाहेब पाटलांपासून आबासाहेब पाटील कोणताही शासन निर्णय आरक्षणाच्या बाबतीतला लागू कोण करतं आणि त्यात हस्तक्षेप असतात का शंभर टक्के हस्तक्षेप असतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका निभवतात ते शासनामध्ये बसलेले जातीवादी अधिकारी जो ज्या टेबलला बसलेला आहे तो त्या ठिकाणी बरोबर त्या जी आरमध्ये मेक मारून ठेवतो मंत्री किंवा वरचे वरिष्ठ असतात ते बघत नसतात त्याने जो बनवलेला आहे त्याच्यावरती सही करून मोकळे होतात परंतु त्याचा त्रास हा सर्वसामान्य जनतेला होतो आजचासुद्धा आरक्षणाचा सावळा गोंधळ झालेला आहे याच्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थी हे आज संभ्रमात पडले अगदी रमेश जोशी पुढचा प्रश्न आरक्षणाचं धोरण ठरवताना अंमलबजावणी करताना विवेक हरवतोय का अगदी अगदी बरोबर आहे त्याचं कारण असं आहे आरक्षणाचं धोरण ठरवत असताना समग्रपणानं याचे समाजावर काय परिणाम होणार आहेत याचे ज्यांच्याकरता आरक्षण करतो त्यांना त्याचा कितपत फायदा होणार आहे आदी बाबींचा विचारच केला रा जात नाही फक्त मंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून धोरण ठरवून मोकळं व्हायचं अशा प्रकारची त्या ठिकाणी पद्धत असते अगदी गुणरत्न सदावरते राज्य शासनाचे निर्णय भावनेच्या आधारावर होत राहणं हे घटनेच्या अंमलबजावणीत कुठे आडकाठी निर्माण करतं भावना ह्या बाजूला सारायच्या असतात आणि भारतीय संविधानाच्या संबंधाने अनेक सुप्रीम कोर्टाचे निवाडे आहेत की संविधानाला कुठंच छेद देता येणार नाही आज भारतीय संविधानाच्या पंधरा या आर्टिकलला पूर्णतः नेस्तानाभूत शैक्षणिक बाबींसाठी जे वेलफेअर स्टेट आहे ते पूर्णतः नेस्तानाभूत केल्याचं दिसतंय त्यासोबत आज एक गोष्ट मात्र नक्की झी चोवीस तासवर ही दिसली की म तावडे असं म्हणाले की म सरकार कायदा आहे फक्त मी अंमलबजावणी करतो याचा अर्थ त्यांनाही आरक्षण नको आहे परंतु त्यांचीही मजबुरी दिसत आहे त्यामुळं नागरिकांनी एकत्रित विषय असू शकतो भानुदास शौचे जर समजा आरक्षणातून अपेक्षित अशा स्वरूपाचं संरक्षण रोजगारातलं तुमच्या समाजाला मिळणार नसेल तर त्यातून काय संदेश जातो मी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही की बिगर अल्पसंख्याक महाविद्यालय शाळांमध्ये खुल्या प्रवाहाला प्रवेश कसा मिळणार पण तो विषय मी कायम ठेवून असं सांगतो की ज्याप्रमाणे सवर्ण सवर्ण समाजालासुद्धा आरक्षणासंदर्भामध्ये येणाऱ्या ज्या कायदेशीर अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन सवर्ण समाजातल्या ब्राह्मण समाजाने बावीस तारखेला आंदोलन करून आमच्या समाजाच्या विकासाकरता परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्या असं मागणी केली की समाजाच्या ब्राह्मण समाजाबरोबर सवर्ण समाज हा सवर्ण समाजामध्ये असलेल्या सर्वच घटकांच्या विकासाचा सुद्धा प्रश्न हा देशामध्ये अगदी प्रलंबित नाही का अगदी धन्यवाद तुम्ही हे उत्तर दिलं त्याबद्दल मॅडम अत्यंत कमी वेळ आपल्या हातात आहे शेवटचा प्रश्न आहे जो त्यांनी आपल्या चर्चेमध्ये मांडला की अशा प्रकारच्या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण अंमलबजावणी कशी असेल साहेब असं आहे की जो मी शौचे साहेबांनाच उत्तर देऊ इच्छिते की त्यांनी जो प्रश्न विचारलेला की ज्या संस्था आहेत संलग्न महाविद्यालय आहेत तिथे जे वीस टक्के आरक्षण होतं ते कमी केल्यानंतर याची सगळी अंमलबजावणी कशी होईल तर त्यामध्ये सगळ्यात आधी की ते जे वीस टक्के आधी देत होते आणि आता ते जे दहा टक्के झाले त्याच्यामध्ये कुठेही जातीनिहाय किंवा आरक्षणानिहाय ऍडमिशन दिली पाहिजे हा मुद्दा नाही आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्याला माहिती आहे की बॅक ऑफ द सीन आपण नेहमीच म्हणतो की ह्या ज्या खाजगी किंवा जिथे अशा प्रकारचे प्रवेश होता तिथे कुठे ना कुठे गैरव्यवहार चालतात मला वाटतं की जर हे वीस टक्क्यावरून दहा टक्क्यावर आलं असेल तर ती नक्कीच नक्कीचतेकडच एक पाऊल आहे ठीक आहे तुमचं म्हणणं आपण ऐकलं धन्यवाद त्याच्यासाठी वेळेची मर्यादा असल्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबवतोय आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार जाता जाता, जाता। शासनाचं कुठलंही धोरण ठरवताना आणि निर्णय घेताना समाजाचं सर्वांगीण हित लक्षात ठेवणं गरजेचं असतं आरक्षणाची मागणी विविध समाज घटकांमधून होत असताना केवळ निवडणुकीवर नजर ठेवत घाईघाईनं निर्णय घेता कामा नयेत असे निर्णय घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीवरही टिकणारे हवेत आरक्षणाचा उद्देश हा या मागे पडलेल्या विकास मागे पडलेल्यांना विकासाची संधी देणं हाच असतो आरक्षणाचा निर्णय घेताना आणि त्याची अंमलबजावणी करताना व्यापक समाजहितालाच प्राधान्य द्यायला हवं तात्कालिक राजकीय लाभासाठी पसवी राजकीय आश्वासन देणं टाळायला हवं आज रोखोक मध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहूया झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे